थोडंसं झूमचा अडचण होती, ती सॉल्व आउट करत होतो. आवाज येतोय माझा? अरे थंब देऊन सांगा, आवाज येतोय का नाही? येतो आहे ना? हां ठीक, ओके. चल चला, आपण सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या चॅप्टरला सुरुवात केली होती. आणि या चॅप्टरमध्ये सर्वात पहिले मी तुम्हाला सेल कन्सेप्ट सांगितली होती, नंतर टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप सांगितले. टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप नंतर आपण सेल थिअरी जी होती ती डिस्कस केली होती, आणि टोटी पोटेन्सी कन्सेप्ट जी होती ती पण आपण त्या अँगलने डिस्कस केली होती. आता सेल थिअरी आणि टोटी पोटेन्सी झाल्यानंतर आपण प्रोकॅरियोटिक सेलला सुरुवात केली होती. एकदा प्रोकॅरियोटिक सेलची जी कन्सेप्ट आहे ती एकदा रिव्हाइज करू. मी प्रोकॅरियोटिक सेल तुम्हाला काढून दाखवला होता, आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सर्वात पहिला स्ट्रक्चर जो मी तुम्हाला सांगितला होता तो सेल एन्व्हलप होता, बरोबर आहे? आणि सेल एन्व्हलप ही बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोटिक सेलची आउटर मोस्ट कवरिंग असते, ज्यामध्ये सर्वात आउटर मोस्ट कवरिंग जी प्रेझेंट असते ती असते ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्सच्या आतमध्ये जर आला तर देअर इज प्रेझेंट सेल वॉल, आणि सेल वॉलच्या आतमध्ये देअर इज प्रेझेंट विच मेम्ब्रेन? सेल मेम्ब्रेन. मी तुम्हाला मीन वाईल सांगताना हे सांगितलं होतं की ग्लायकोकॅलिक्स जी आहे ती आउटर मोस्ट लेअर प्रेझेंट असते, आणि या पर्टिक्युलर ग्लायकोकॅलिक्समध्ये जर टफ लेअर असेल तर त्याला कॅप्सूल म्हणतात, आणि जर समजा ती फार थीन लेअर प्रेझेंट असेल तर त्या पर्टिक्युलर लेअरला स्लाईम लेअर म्हणतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की सेल वॉल जी आहे ती सेल वॉल ग्राम स्टेनिंग सोबत रिॲक्शन दाखवते, बरोबर आहे? आणि सेल वॉल जी आहे ती दोन कंपोनंट्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पहिला कंपोनंट जो बघायला मिळतो तो आहे पेप्टिडोग्लायकॅन, आणि पेप्टिडोग्लायकॅन जो आहे तो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया तुम्हाला दाखवेल, बरोबर आहे? आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की दुसरा कंपोनंट जो असतो तो म्युरिन असतो, नीट लक्ष द्या, तो तुम्हाला ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये बघायला मिळेल. आणि नंतर आपण सेल मेम्ब्रेनकडे आलो होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की सेल मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियलपासून डील करते, आणि सेल मेम्ब्रेनमध्ये एक केमिकल सबस्टन्स असतो ज्याला फॉस्फोलिपिड म्हणतात. कोणता लिपिड? फॉस्फोलिपिड, म्हणजे लिपिडला फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो, आणि याच्या दोन लेयर्स म्हणजे बाय लेयर ज्या आहेत त्या सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात. हे रिगार्डिंग आपण डिस्कस केलं होतं की सेल एन्व्हलपमध्ये ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते. त्याच्यानंतर दुसरा कंपोनंट जो येतो तो कंपोनंट मेझोझोम्स असतो. कोणते कंपोनंट? मेझोझोम्स. मेझोझोम्सला कन्सिडर करत असाल तर मेझोझोम ही समजा बॅक्टेरियाची सेल मेम्ब्रेन असेल, आणि इथे समजा बॅक्टेरियाचा DNA प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे? DNA. तर या सेल मेम्ब्रेनपासून अशा इनफोल्डिंग्स येतात आणि त्या DNAला अटॅच होतात. म्हणजे मेझोझोम्स कोण आहेत? तर मेझोझोम या इनफोल्डिंग्स आहेत. दे आर कन्सिडर टू बी इनफोल्डिंग्स ऑफ सेल मेम्ब्रेन. इनफोल्डिंग्स ऑफ विच मेम्ब्रेन? सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या ज्या इनफोल्डिंग्स असतात त्यांना मेझोझोम्स म्हणतात. मेझोझोमला कन्सिडर करत असाल तर मेझोझोम DNA रिप्लिकेशन सोबत डील करतो, DNA रिप्लिकेशनमध्ये मदत करतो. आणि प्लस मेझोझोमला कन्सिडर करत असाल तर मेझोझोम जो आहे तो सेल वॉल फॉर्मेशनमध्ये सुद्धा टेक पार्ट करतो. हे दुसरा ऑर्गॅनल मी तुमच्यासोबत डिस्कस केला होता ज्याला आपण मेझोझोम्स म्हणतो. अपार्ट फ्रॉम मेझोझोम काही बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात, त्यांच्यामध्ये क्रोमोप्लास्ट प्रेझेंट असतात. आता क्रोमोप्लास्ट या पर्टिक्युलर शब्दाकडे जर आला तर क्रोमोप्लास्ट हे अशा बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. आणि क्रोमोप्लास्टला कन्सिडर करत असाल तर क्रोमोप्लास्टमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ पिगमेंट्स जे आहेत ते पिगमेंट्स प्रेझेंट असतात. फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया जो असतो तो क्रोमोप्लास्ट दाखवतो आणि त्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ पिगमेंट्स असतात. नंतर आपण डिस्कस करताना डिस्कस केलं होतं की समजा बॅक्टेरिया असेल तर या बॅक्टेरियामध्ये डिफरंट डिफरंट अपेंडेजेस असतात. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियाला स्विमिंग करायचं असेल म्हणजे लोकोमोशन करायचं असेल तर बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतो. प्लस बॅक्टेरियामध्ये दोन स्ट्रक्चर असतात. पहिला स्ट्रक्चर जो असतो तो पिलाय असतो. पिलायला कन्सिडर करत असाल तर पिलाय अटॅचमेंटसाठी, अटॅचमेंट नाही पण इंटरसेल्युलर कम्युनिकेशनसाठी मदत करतो. इंटरसेल्युलर कम्युनिकेशन म्हणजे एका बॅक्टेरियाला दुसऱ्या बॅक्टेरियासोबत कम्युनिकेट करायचं असेल तर पिलाय असतात. आणि दुसरे जे छोटे छोटे कंपोनंट्स असतात ते फिम्ब्रे असतात. फिम्ब्रेला कन्सिडर करत असाल तर फिम्ब्रे जो आहे तो अटॅचमेंटसाठी मदत करतो. ओके, मग पहिला कन्सिडर करत असाल तर फ्लॅजेला, दुसरे कंपोनंट जे असतात ते पिलाय, ते इंटरसेल्युलर कम्युनिकेशनसाठी मदत करतात. फिम्ब्रेला कन्सिडर करत असाल तर फिम्ब्रे जो आहे तो अटॅचमेंटसाठी मदत करतो. हे पार्ट्स मी तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये त्या दिवशी समजावून सांगितले होते रिगार्डिंग विथ ग्लायकोकॅलिक्स, मेझोझोम्स, क्रोमॅटोफोर्स, फ्लॅजेला, फिम्ब्रे आणि पिलाय, आणि त्यानंतर क्रोमॅटोफोर्स. ओके,
आता आपल्याला बॅक्टेरियामध्ये दुसरे काही ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतात, ते ऑर्गॅनल्स सुद्धा डिस्कस करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बॅक्टेरियाकडे आला तर बॅक्टेरियामध्ये प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी रायबोझोम्स प्रेझेंट असतात. मग बॅक्टेरियाला कन्सिडर करत असाल तर बॅक्टेरियामध्ये जे रायबोझोम्स असतात ते प्रोटीन सिंथेसिसमध्ये टेक पार्ट करतात. दे विल टेक पार्ट इन प्रोटीन सिंथेसिस. आणि या प्रोटीन सिंथेसिसमध्ये बॅक्टेरियामध्ये जो टाईप ऑफ रायबोझोम असतो तो तुम्हाला असा दिसेल, लाईक दिस. म्हणजे हा रायबोझोम असेल तर या रायबोझोममध्ये इथे लार्ज सब युनिट प्रेझेंट असतो, लार्ज सब युनिट. आणि प्लस कन्सिडर करत असाल तर इथे जो असतो तो स्मॉल सब युनिट प्रेझेंट असतो. आणि बॅक्टेरियल रायबोझोमला कन्सिडर करत असाल ना तर बॅक्टेरियल रायबोझोम हा 70S कन्सिडर केला जातो. 70S अपॉस्ट्रॉफी एसला कन्सिडर करत असाल तर अपॉस्ट्रॉफी एसला स्वेडबर्ग युनिट म्हणतात. कोणता युनिट? स्वेडबर्ग युनिट. आणि हा स्वेडबर्ग युनिट जो आहे तो स्वेडबर्ग नावाच्या सायंटिस्टने शोधून काढला. पुढे आपण याच्या डिटेलमध्ये अजून जाणार आहे. स्वेडबर्गने सांगताना सांगितलं की रायबोझोम जो आहे तो अपॉस्ट्रॉफी एसने दाखवतात. आणि अपॉस्ट्रॉफी एस हा असा त्याला स्वेडबर्ग युनिट म्हणतात. आत्ता सध्या तुम्ही लक्षात ठेवा, बॅक्टेरियाचा जो रायबोझोम असतो तो 70S स्वेडबर्ग युनिट असतो. त्याच्यानंतर कन्सिडर करत असाल तर बॅक्टेरियाचा जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतो. कोणता मटेरियल? जेनेटिक मटेरियल. बॅक्टेरियामध्ये जो जेनेटिक मटेरियल म्हणजे स्वतःचा जेनेटिक मटेरियल असतो त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. व्हॉट इज द बॅक्टेरियल जेनेटिक मटेरियल? इज कॉल्ड न्यूक्लिओइड. आणि तो न्यूक्लिओइड जो आहे तो असा असतो, लाईक दिस. म्हणजे बॅक्टेरियामध्ये जो जेनेटिक मटेरियल असतो ना तो डबल स्ट्रँडेड असतो आणि सर्क्युलर असतो. पण सर्क्युलर असताना तो असे लूप्स तयार करतो, त्याचा अर्थ बॅक्टेरियल डीएनए जो असतो तो लूप्ड असतो. म्हणजे बॅक्टेरियल डीएनए डबल स्टँडर्ड सर्क्युलर लूप्ड डीएनए असतो, ज्याला न्यूक्लिओइड म्हणतात. ऍक्च्युली हा बॅक्टेरियल डीएनए जेव्हा रिप्लिकेशन करतो तेव्हा रिप्लिकेशन करताना तो असा अपियर होतो. इट विल ऍक्ट एज लाईक अ थिका थिटा, आणि त्यामुळे त्याला थिटा रिप्लिकेशन हा वर्ड सुद्धा यूज केला जातो. जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियाचा कन्सिडर करत असाल तर जेनेटिक मटेरियल विषयी लक्षात ठेवा की बॅक्टेरियाच्या जेनेटिक मटेरियलला आपण न्यूक्लिओइड म्हणतो, जो डबल स्टँडर्ड सर्क्युलर लूप डीएनए असतो आणि थिटा रिप्लिकेशन दाखवतो. अपार्ट फ्रॉम दिस, तुम्ही प्रोकॅरियोटिक सेलकडे आला तर लेट अस सपोज हा बॅक्टेरिया आहे, ओके. आणि या बॅक्टेरियामध्ये याचा स्वतःचा डीएनए इथे प्रेझेंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा डीएनए बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतो. या एक्स्ट्रा डीएनएला प्लाझ्मिड म्हणतात. व्हॉट इज दिस? एक्स्ट्रा डीएनए इज कॉल्ड प्लाझ्मिड. त्यामुळे प्लाझ्मिड लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की प्लाझ्मिड हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल असतो. एक्स्ट्रा क्रोमोझोमल. एक्स्ट्रा क्रोमोझोमल का शब्द वापरतोय मी? कारण बॅक्टेरियाच्या डीएनए पेक्षा हा एक्स्ट्रा डीएनए असतो. हा सेल्फ रिप्लिकेटिंग असतो. एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रिप्लिकेटिंग डीएनए जो प्रेझेंट असतो त्याला प्लाझ्मिड म्हणतात. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही बेसिकली प्लाझ्मिडला कन्सिडर करता तेव्हा प्लाझ्मिड जो आहे तो दोन टाइप्समध्ये डिवाइड होतो. काही प्लाझ्मिड जे आहेत त्यांना एफ प्लाझ्मिड म्हणतात. सम प्लाझ्मिड आर कन्सिडर टू बी एफ प्लाझ्मिड. आणि काही प्लाझ्मिड जे आहेत ते आर प्लाझ्मिड कन्सिडर केले जातात. एफ प्लाझ्मिडला कन्सिडर करत असाल तर एफ प्लाझ्मिड जो आहे तो बॅक्टेरियाच्या रिप्रोडक्शनमध्ये मदत करतो. इट विल हेल्प इन प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. एफ प्लाझ्मिड एका बॅक्टेरियाकडून दुसऱ्या बॅक्टेरियाकडे जातो आणि त्याच्या रिप्रोडक्शनमध्ये मदत करतो. आर प्लाझ्मिडला कन्सिडर करत असाल तर आर प्लाझ्मिड जो आहे तो बॅक्टेरियाला अँटीबायोटिक रेझिस्टन्स जो आहे तो अँटीबायोटिक रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे अँटीबायोटिकच्या अगेन्स्ट काही पिरियड नंतर बॅक्टेरिया रेझिस्टन्स होतात. म्हणजे तुम्ही डॉक्टर वगैरे झाला तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक वेळेस पेशंटला अँटीबायोटिक चेंज करून द्यावी लागते. त्याचं कारण हे की अँटीबायोटिक प्रत्येक वेळेस रेझिस्टन्स बॅक्टेरियामध्ये डेव्हलप करते. मग एफ प्लाझ्मिड रिप्रोडक्शनमध्ये टेक पार्ट करतो आणि आर प्लाझ्मिड जो आहे तो अँटीबायोटिक रेझिस्टन्समध्ये टेक पार्ट करतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही कन्सिडर करत असाल तर बॅक्टेरियामध्ये काही स्टोरिंग बॉडीज सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, ज्यांना इन्क्लुजन बॉडीज म्हणतात. कोणत्या बॉडीज? इन्क्लुजन बॉडीज. इन्क्लुजन बॉडीजकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा याचा अर्थ असा की या बॅक्टेरियामध्ये स्टोरेज फंक्शन्स करतात. हे स्टोरेज फंक्शन्स करणाऱ्या ज्या इन्क्लुजन बॉडीज आहेत त्या दोन टाईप्समध्ये डिवाईड होतात. पहिल्या इन्क्लुजन बॉडीज ज्या येतात त्यांना ऑर्गॅनिक इन्क्लुजन बॉडीज म्हणतात आणि दुसऱ्या ज्या येतात त्यांना इनऑर्गॅनिक इन्क्लुजन बॉडीज म्हणतात. ऑर्गॅनिक इन्क्लुजन बॉडीजला कन्सिडर करत असाल तर यांच्यामध्ये बॅक्टेरिया आपला स्टार्च किंवा आपला ग्लायकोजेन जो आहे तो स्टार्च आणि ग्लायकोजेन स्टोअर करून ठेवतो. म्हणजे जिथे स्टार्च आणि ग्लायकोजेन स्टोअर करून ठेवला जातो त्यांना ऑर्गॅनिक इन्क्लुजन बॉडीज म्हणतात. आणि दुसऱ्या टाईपच्या इन्क्लुजन बॉडीज इनऑर्गॅनिक असतात, ज्यामध्ये सल्फेट,
आणि फॉस्फरस जो आहे तो सल्फेट आणि फॉस्फरस स्टोअर करून ठेवला जातो. ओके, मग इन्क्लुजन बॉडीजमध्ये दोन टाईप्स लक्षात ठेवा. पहिल्या टाईपच्या ज्या बॉडीज येतात इन्क्लुजन, त्या ऑर्गॅनिक इन्क्लुजन बॉडीज असतात ज्यामध्ये ग्लायकोजेन आणि स्टार्च स्टोअर करतात. आणि दुसऱ्या टाईपच्या ज्या येतात त्या इनऑर्गॅनिक इन्क्लुजन बॉडीज असतात ज्यामध्ये सल्फेट आणि फॉस्फेट जो आहे तो स्टोअर केला जातो. मग आता लक्षात ठेवताना काय काय लक्षात ठेवाल, पुढचे ऑर्गॅनल, पहिला ऑर्गॅनल रायबोसोम. रायबोसोम प्रोटीन सिंथेसिसमध्ये टेक पार्ट करतो. रायबोसोममध्ये दोन कंपोनंट्स असतात, एक लार्ज सब युनिट एक स्मॉल सब युनिट, आणि रायबोसोम 70S असतो. त्याच्या ॲपॉस्ट्रॉफी एसला स्वेडबर्ग युनिट म्हणतात. बॅक्टेरियामध्ये जो जेनेटिक मटेरियल असतो त्याला न्यूक्लियॉइड म्हणतात. न्यूक्लियॉइड हा डबल स्टँडर्ड सर्क्युलर लूप DNA असतो जो थिटा रिप्लिकेशनमध्ये टेक पार्ट करतो. अपार्ट फ्रॉम दिस बॅक्टेरियाकडे एक्स्ट्रा DNA सुद्धा प्रेझेंट असतो. त्या एक्स्ट्रा DNAला प्लाझ्मिड म्हणतात. प्लाझ्मिड हा सेल्फ रिप्लिकेट होऊ शकतो आणि त्याचे दोन टाईप्स पडतात, एक एफ प्लाझ्मिड दुसरा आर प्लाझ्मिड. एफ प्लाझ्मिड रिप्रोडक्शनमध्ये टेक पार्ट करतो, आर प्लाझ्मिड अँटीबायोटिक रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतो. आणि मग स्टोरेज बॉडीज म्हणजे इन्क्लुजन बॉडीज असतात. या इन्क्लुजन बॉडीजमध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिकमध्ये स्टार्च आणि ग्लायकोजेन, आणि इनऑर्गॅनिकमध्ये सल्फेट आणि फॉस्फेट जो आहे तो प्रेझेंट असतो. राहील लक्षात? ओके, दॅट इज कन्सिडर्ड बी अनदर ऑर्गॅनल, दॅट इज कॉल रायबोसोम. त्यानंतर जेनेटिक मटेरियल, त्यानंतर प्लाझ्मिड, आणि त्यानंतर इन्क्लुजन बॉडीज. बघा एकदा मनात रिवाईज करून, प्रत्येक शब्द एकदा मनात रिवाईज करून सांगा. ओके, राहील लक्षात? मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सर्वात पहिले कोणती एन्व्हलप, सेल एन्व्हलप. त्याच्यानंतर मेझोझोम्स, त्याच्यानंतर कोणते फोर्स, क्रोमॅटोफोर्स. बरोबर आहे, क्रोमॅटोफोर्स नंतर फ्लॅजेला, पिलाय आणि फिमरे. त्याच्यानंतर कन्सिडर करत असाल तर फ्लॅजेला, पिलाय आणि फिमरे नंतर रायबोसोम्स. रायबोसोम नंतर बॅक्टेरियाचा DNA, बॅक्टेरियाच्या DNAला काय म्हणतात, न्यूक्लिओइड. त्याच्यानंतर कन्सिडर करत असाल तर न्यूक्लिओइड नंतर दुसरा जो कंपोनंट असतो तो इकडे लिहिलेला प्लाझ्मिड. बरोबर आहे, आणि प्लाझ्मिड नंतर इन्क्लुजन बॉडीज जे आहेत त्या बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात. आता हा पूर्ण प्रोकॅरियोटिक सेल जो आहे तो तुम्हाला स्टडी करायचा आहे रिगार्डिंग विथ डायग्राम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल आणि त्यात असणारे डिफरंट डिफरंट कंपोनंट. प्लाझ्मिडचे दोन्ही टाईप्स लक्षात ठेवा, आर प्लाझ्मिड आणि एफ प्लाझ्मिड. आता दुसरा जो टॉपिक मला डिस्कस करायचा आहे तो रिगार्डिंग विथ सेल. या टॉपिककडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा सेलशी रिलेटेड काही सायंटिस्ट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. सर्वात पहिला सायंटिस्ट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो सायंटिस्ट आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक या सायंटिस्टला कन्सिडर करत असाल तर यांनी एक बुक लिहिली होती ज्या बुकचं नाव आहे मायक्रोग्राफिया. मायक्रोग्राफिया आणि मायक्रोग्राफिया या पर्टिक्युलर बुकमध्ये रॉबर्ट हुक यांनी टर्म सेल जी आहे ती सर्वात पहिले कॉईन केली. म्हणजे टर्म सेल जी आहे ती कॉईन करण्याचं काम रॉबर्ट हुक यांनी केलं. त्यांची जी बुक होती त्या बुकचं नाव होतं मायक्रोग्राफिया. त्याच्यानंतर दुसरे दोन सायंटिस्ट लक्षात ठेवा. पहिला सायंटिस्ट होता परकिंजे, परकिंजे आणि दुसरा सायंटिस्ट जो होता तो होता मॉल. परकिंजे आणि मॉल यांना कन्सिडर करत असाल तर यांनी सांगितलं की सेलच्या आतमध्ये जो सबस्टन्स असतो तो सबस्टन्स व्हेरियस ऍक्टिव्हिटीज करतो आणि त्या सबस्टन्सला त्यांनी टर्म कॉइन केली, दॅट इज कॉल्ड प्रोटोप्लाझम. त्यामुळे तुम्ही प्रोटोप्लाझम या टर्मकडे येता तेव्हा या